नमस्कार. आज आपण शेतीतील उपयुक्त सूक्ष्मजीव म्हणजेच बेनिफिशियल मायक्रोब्स इन ॲग्रिकल्चर याविषयी माहिती पाहणार आहोत. शेतीमध्ये वेगवेगळ्या उपयुक्त सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. यामध्ये काही बुरशी, जीवाणू, विषाणू यांचा वापर हा शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात आता होत आहे. उपयुक्त सूक्ष्मजीव वापरणं हे फार गरजेचं आहे किंवा त्याचे फायदे आपण या ठिकाणी समजून घेऊ. विषमुक्त फळे आणि भाजीपाला उत्पादन करण्यासाठी यांचा वापर करणं गरजेचं आहे. अतिघातक रसायनांचा शेतीत कमीत कमी वापर करून जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आपण या उपयुक्त सूक्ष्मजीवांचा वापर केला पाहिजे. मित्र कीटकांची संख्या वाढवण्यासाठी यांचा वापर केला पाहिजे. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी उच्च प्रतीची खाण्यायोग्य फळे आणि भाजीपाला तृणधान्य उत्पादनासाठी आपण या उपयुक्त सूक्ष्मजीवांचा वापर हा करणे गरजेचं आहे. यामुळं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं, जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो, पीएचचा समतोल टिकवला जातो. या सूक्ष्मजीवांमुळं अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. त्याचबरोबर झाडामधील रोग आणि कीड प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. जमिनीतील सॉइल फूड वेब किंवा मातीतील जैव साखळी ही टिकवण्यासाठी या सूक्ष्मजीवांचा वापर होतो. रासायनिक कीटकनाशके त्याचबरोबर खते यांचा वापर कमी करण्यासाठीही आपण ह्या वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांचा वापर करू शकतो. या सूक्ष्मजीवांचा वापर करताना आपण काही प्रथमतः अन्नद्रव्य उपलब्ध करणारे सूक्ष्मजीव पाहूया. यामध्ये रायझोबियमचे वेगवेगळे स्पेसीज आहेत. रायझोबियम स्पेसीजचा उपयोग हा नत्र उपलब्ध करण्यासाठी होतो. प्रामुख्याने ज्या द्विदल वनस्पती आहेत किंवा लेग्युनेसी कुळातील वनस्पती आहेत यासाठी रायझोबियमचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्याचबरोबर दुसरा जो सूक्ष्मजीव आहे किंवा जीवाणू आहे तो आहे ॲजोस्पेरिलम लेप्रोफोरम, हा सुद्धा नत्र उपलब्ध करून देतो. त्यानंतरचा मित्र जीवाणू आहे किंवा बॅक्टेरिया आहे ॲजोस्पेरिलम ब्रायझिलन्स, हा सुद्धा नत्र उपलब्ध करण्यासाठी फायदेशीर ठरतो. बॅसिलस मॅगॅथेरियम किंवा फॉस्फेटिकम हा मित्र जीवाणू फॉस्फरस सोल्युबल बॅक्टेरिया याला आपण म्हणतो, हा फॉस्फरस मिळण्यासाठी किंवा स्फुरद मिळण्यासाठी हा उपयुक्त असतो. फायटोरिया ऑरोशिया हा मित्र जीवाणू किंवा बॅक्टेरिया हा याला आपण KMB असं म्हणतो, हा पोटॅश उपलब्ध करून देण्यासाठी किंवा पारस उपलब्ध करून देण्यासाठी फायदेशीर ठरतो. थायोबॅसिलस थायोडेन्सिस हा बॅक्टेरिया किंवा मित्र जीवाणू हा सल्फर मिळून देण्याचं काम उपलब्ध करून द्यायचं काम करतो. त्याचबरोबर मायक्रोरायझा ही जी बुरशी असते ही वेगवेगळे अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. कोणत्याही स्ट्रेसमध्ये ही मायक्रोरायझा ही चांगल्या पद्धतीने काम करते. त्यामुळे जमिनीची भुसभुशीतपणा वाढतो. मायक्रोरायझा ह्या बुरशीचा वापर हा शेतीमध्ये आता मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेला आहे. त्याचबरोबर पुढचा जो मित्र बुरशी आहे ती ट्रायकोडर्मा विरिडी, ट्रायकोडर्मा हायजेनियम आणि ट्रायकोडर्मा हॅम्प्टम, ही जी बुरशी आहे ही कूज किंवा मर, त्याच्यानंतर भुरी डावणी, खोडकूज, घडकूज असेल या नियंत्रणासाठी या ट्रायकोडर्माचा मोठ्या प्रमाणात आपल्याला वापर करता येतो. त्याचबरोबर सुडोमोनस नावाची जी बुरशी आहे, सुडोनोमस नावाचा जो सूक्ष्मजीव जीवाणू आहे, हा जो बॅक्टेरिया आहे हा करपा, झांतो करपा असेल, मूळ किंवा खोडकूज असेल, डावणी असेल या नियंत्रणासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदेशीर असतो. त्यानंतर बॅसिलस हा सुद्धा एक प्रकारचा मित्र जीवाणू आहे किंवा बॅक्टेरिया आहे. यामुळे भुरी असेल, मुळकूज असेल, खोडकूज असेल, डाळिंबावरील तेल्या असेल
याचे नियंत्रण प्रभावीपणे आपल्याला करता येतं. त्यानंतरचा पुढची जी मित्र बुरशी आहे ती आहे पॅसिलोमायसिस. हे प्रामुख्याने निमॅटोड नियंत्रणासाठी किंवा सूत्रकृमी नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. त्यानंतर अँफिलोमायसिस इस्कॉलिस ही भुरी नियंत्रणासाठी, जे वेलवर्गीय जी पिकं असतात त्यावर जी भुरी येते त्या भुरी नियंत्रणासाठी प्रभावीपणे काम करते. त्यानंतरची जी मित्र बुरशी आहे ती आहे बिव्हेरिया. ही पांढरी माशी, खोडकीड, हुंबणी, मावा या सर्व अळ्या नियंत्रणासाठी फायदेशीर ठरते. त्यानंतरची मित्र बुरशी आहे व्हर्टिसिलियम. ही मिलीबग असेल, मावा असेल, थ्रिप्स असतील किंवा आपण रस शोषणाऱ्या किडी असतील त्या किडींचं नियंत्रण हे व्हर्टिसिलियम या मित्र बुरशीद्वारे प्रभावीपणे करता येतं. मॅट्रायझियम नावाची जी ही मित्र बुरशी आहे किंवा फंगस आहे याच्याद्वारे प्रामुख्याने हुमणी जी उसामध्ये लागते त्याचं नियंत्रण हे प्रभावीपणे करता येतं. मिलीबग, खोडकीड असेल, लष्करी आळी असेल या किडीचं नियंत्रण हे यामध्ये प्रभावीपणे करता येतं. जर आपण रोग नियंत्रण करायचे असेल तर ट्रायकोसुडो बॅसिलस याचा जर वापर केला तर बरेचसे रोग चांगल्या पद्धतीने नियंत्रित होतात. त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या किडी असतात त्यांचं जर नियंत्रण करायचं असेल तर बिव्हेरिया, व्हर्टिसिलियम आणि मॅट्रायझियम यांचं जर एकत्रित वापर केला तर या बहुतांशी ज्या किडी आहेत या आपल्याला ह्या सूक्ष्मजीवांद्वारे, मित्र सूक्ष्मजीवांद्वारे किंवा उपयुक्त सूक्ष्मजीवांद्वारे आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रित करता येतात. बॅसिलस थुरुंजिनेसिस किंवा बीटी आपण ज्याला म्हणतो हा मित्र जीवाणू कपाशीवरील बोंडाळीचं नियंत्रण प्रभावीपणे करतो. त्याचबरोबर HNPV हेलिकोआर्पा न्यूक्लिओ पॉलिहायड्रोसिस व्हायरस हा विषाणू हा घाटे आळी किंवा हिरवी जी आळी असते याचं प्रभावीपणे नियंत्रण करू शकतो. असे बहुतेक जे सूक्ष्मजीव आहेत हे शेतीसाठी उपयुक्त असतात. याचा वापर आपण शेतीमध्ये वाढवला पाहिजे आणि आपले जे अन्नधान्य आहे, फळे असतील, भाजीपाला असेल याचं विषमुक्त उत्पादन हे आपण घेणं गरजेचं आहे. ही माहिती आपण इंटरनेटद्वारे किंवा यूट्यूबद्वारे सुद्धा पाहू शकता. याची त्याचबरोबर सेंद्रिय जी वेगवेगळे अर्क आहेत याचा जरी वापर आपण जर केला तर आपण चांगल्या पद्धतीने सेंद्रिय शेतीमध्ये सुद्धा याचा वापर आपण प्रभावीपणे करू शकतो. धन्यवाद.